मुलीला जादू टोणा झाल्याचं सांगत भोंदू बाबा व त्याच्या भावाने आईसह तिच्या 3 मुलींवर बलात्कार केल्याची घटना येवला शहरात घडली असून या संदर्भात 2 जणांवर बलात्कार तसेच धमकी देऊन पैसे उकळण्यासंदर्भात येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीचं लग्न जमत नसल्याने येवला तालुक्यातील नागडे गावातील एका बाबाकडे ती गेली असता बाबाने मुलीला जादूटोणा झाला आहे असं सांगत आईसह तिन्ही मुलींना पिण्याचं पाणी देऊन चाकूचा धाक दाखवत फिर्यादी मुलीवर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ काढून आई व इतर 2 मुलींवर भोंदू बाबा व त्याचा सहकारी वकील या दोघांनी तब्बल 2 वर्षे 4 महिने वेळोवेळी बलात्कार करून ब्लॅकमेल करत आत्तापर्यंत 8 लाख रुपये उकळले आहेत. तसेच एका मुलीस हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण करून मुस्लिम बनण्यास प्रवृत्त देखील केले. या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यात भोंदू बाबा व त्याचा सहकारी वकील या दोघांना अटक करण्यात आली आहे व पोलीस पुढील तपास करत आहे. येवला शहर येथे आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये जे फिर्यादी आहेत त्यांनी जी तक्रार दिलेली आहे त्यानुसार तिथे असलेले 2 आरोपी जे आहेत, एक सुफी अब्दुल म्हणून आहेत आणि जब्बार शेख. सुफी अब्दुल हा तिथे बाबा म्हणून सगळीकडे हे करायचा, लोकांना जादूटोणा वगैरे जो आहे तो प्रकार करायचा. यामध्ये फिर्यादीचं लग्न होत नसल्यामुळे तिची आई जी आहे ती तिला एकदा याच्याकडे घेऊन गेली होती आरोपीकडे. काळांतराने त्यांचा या भोळ्या श्रद्धेचा फायदा घेऊन सदर आरोपीने त्यांना त्यांचं लैंगिक शोषण करायचं चालू केलं. याच्या संदर्भाने त्यांनी वेगवेगळ्या क्लिप्स ज्या आहेत मोबाईलमध्ये काढल्या होत्या. त्याची धाक दाखवून व त्याचं त्या आधारे तो त्याचं शोषण जे आहे ते चालू ठेवत होता. त्यामुळे फिर्यादी जी होती ती पण घाबरून पुढे येत नव्हती. काळांतराने त्यांनी त्या क्लिप्सच्या आधारावर धमकून त्याच्या कुटुंबातले इतर त्याच्या ज्या 2 महिने होत्या त्याचबरोबर त्यांची आई जी होती त्यांच्यावर पण कुकर्म केल्यामुळे व हे फोटोज जे आहेत ते व्हायरल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या आधारावर आपण पोलिसांनी गुन्हा दाखल करून यामध्ये 2 आरोपी जे आहेत ते अटक केलेले आहेत. पोलीस याच्यामध्ये अधिक तपास करत आहे. त्याचबरोबर लोकांना देखील एक आव्हान असेल की अशा प्रकारे अजून कोणाचं फसवणूक किंवा शोषण झालं असेल तर कृपया त्यांनी पोलिसांकडे यावं. दुसरा आरोपी जो आहे तो त्याचा पहिला प्रथम आरोपीचा भाऊच आहे व तो ॲडव्होकेट म्हणून त्यांनी प्राथमिक माहितीमध्ये सांगितलेलं आहे. तो ॲडव्होकेटचा व्यवसाय करतो.